चित्रपट करताना तुम्ही जेव्हा करायला घेतात तेव्हा तुम्हाला काही कल्पना नसते असं काही होईल त्याचा. तुम्ही फार आबडेपणानेच करायला घेता. आणि खरं सांगता काहीतरी एक अस्वस्थता असते, तुम्ही जगत असता. आणि जसं ते म्हणाले की प्रत्येकाकडेच एक प्रतिभ म्हणून आहे, तद्वत कलाकारांकडे तर जास्ती संवेदनशील असं मन असतं असं एक गृहितक आहे. आणि त्यामुळे साध्या साध्या गोष्टींना सुद्धा काही वेगळे त्यातनं अन्वयार्थ लावले जातात, त्याच्यात काही गूढ संकेत आहेत का असा विचार केला जातो, त्याचे अनालिसिस करण्याचे एक कोड लागते. पण मग त्यातनं एक तुमच्या कल्पना विश्वामध्ये तुम्ही मुक्त संचार करता आणि एक गोष्ट तयार होते. मग एक कोणीतरी धनिक माणूस गाठावा लागतो, त्याला ते पटवावं लागतं आणि मग त्याचे पैसे पणास लागतात. असं सगळं होत असताना मुळात एक मला लेखक म्हणून ही गोष्ट करायचीच होती. त्याचं कारण असं होतं की मला या जगण्याचा त्रास होतो आजच्या काळातल्या. का त्रास होतोय? मी पुण्यामध्ये जगतो, अतिशय सुस्थापित आहे त्या अर्थाने, म्हणजे घर बीर आहे छान व्यवस्थित, चौकोनी सतीश आळेकरांचा चौकोनी कुटुंब, एक बायको, एक स्कूटर, एक मुलगी वगैरे, तरी सुद्धा मला त्रास होतोय. का त्रास होतोय? मला टीव्ही पाहवत नाहीये, मला ट्रॅफिक सोसवत नाहीये, मला श्वास घेता येत नाहीये, मला फेसबुकवरती जाती जातींचे गट तयार होऊन एकमेकांवरती अश्लाघ्य शब्दामध्ये केले जाणारे वार सहन होत नाहीत, हे सगळं मला सहन नाही होत. पण मला पाहावं लागतंय. त्याचबरोबर मलाच फक्त पाहावं लागत नाहीये, माझा कराडून असलेला विरोध डावलून माझे जवळचे सगळे या सगळ्या जत्रेमध्ये सामील झालेलेही मला पाहावे लागतात. आणि त्यांना मला विरोध करता येत नाहीये, किंवा माझा विरोध क्षीण होतोय, मला फ्रस्ट्रेशन येत आहे, मला डिप्रेशन येत. त्याचबरोबरीने मी माझ्या कलात्मक काही निर्मितीच्या साठी म्हणून प्रवास करत असताना ग्रामीण भागामध्ये विहीर शोधत होतो आम्ही. थोडस गंभीर झालं का? पण ते खरंय, थोडस गंभीर आहेच. विहीर शोधत होतो आम्ही आणि वेगवेगळ्या, नाही मी थोडस आता मागे जातो की देऊळ कशी काय निर्माण झालं, त्याच्यामागचा विचार काय होता. म्हणजे ही अत्यंत चांगल्या पद्धतीची टीका आणि मला आणि उमेशला आम्हाला खूपच पर से मला तुमचा चित्रपट आवडला अशी माणसं म्हणजे काय पळवाटच शोधत असतात की बाकी मी तुम्ही मन लावून पाहिलेलं नाही त्यामुळे आवडला चला येतो. ज्या माणसाने मन लावून पाहिला ते चित्रपट एक अडीच तासाची एक कलाकृती आहे, ज्याच्यामध्ये नाना कलाविधांचा समावेश आहे, जसं चित्रकला आहे, संगीत आहे, या सगळ्या स्थापत्यकला आहे, या सगळ्यांच्या चा मेळ त्याच्यामध्ये असताना खूप काही त्याच्यावर बोलता येऊ शकतं, जसं आता आपण त्या नोटमध्ये वाचलं ऐकलं. असो, तर सांगायचं काय म्हणजे आम्ही विहीर शोधत होतो आणि बरेच काळ विहीर सापडत नव्हती आणि ग्रामीण भाग आम्ही फिरत होतो. बरीच मंडळी हौसेनं चित्रपटासाठी विहीर पाहिजे म्हटल्यानंतर आस्थेने घेऊन जायची, आमच्या शिवारातली विहीर तशीच आहे, तुम्हाला जशी पाहिजे तशी, इतकं कल्पनेशी आपल्या तादात्म्य साधत ते घेऊन जायचं. पण असं करत असताना एका गावात आम्ही गेलो होतो आणि तिथे संध्याकाळच्या सुमारास सगळ्या विहिरी वगैरे दाखवून झाल्या मंडळींच्या आणि मग त्यांनी आम्हाला एका कीटकनाशकाच्या दुकानात बसवलं आणि जमली होती काही राजकीय चळवळीतली मंडळी होती, वेगवेगळ्या म्हणजे उजवे डावे मधले सगळे जण असे एकोप्याने बसले संध्याकाळी, भेळ भत्ता आणि गरम जिलब्या असं पाहुणचारा स्वरूप होत आणि गप्पा सुरू झाल्या कोण काय करतो वगैरे वगैरे. आम्ही दमलेलो होतो त्यामुळे खाल्लं पाहिल्यांना आणि तीन फेटे आले, आमचे फेट्यांनी बांधून सत्कार झाला. गावात फोटोग्राफरचं एक दुकान होतं, त्याला दुपारपासूनच ते बंद करायचं तर त्यांनी त्याच्याबरोबर सगळ्या आमच्याबरोबर सगळ्यांचे फोटो काढून झाले. एवढंच की आम्ही गुरं घेऊन रानातन परत जाणार शेतकऱ्यालाही वाटत थांबले, थांब तुझा कधी फोटो नाही त्याचाही फोटो असं असं वगैरे गंमत सगळी चालू असताना एक शिक्षक होता त्या आणि तो बाजूच्या 8 किलोमीटर गावावर गावात शाळेत जात असे आणि तिथे शाळा सुटली की 90 करून 90 म्हणजे सगळ्यांना कल्पना आहे 90 म्हणजे थोडक्यात एक दारू क्वार्टर एक पिऊन आपल्या गावी परत असे आणि त्याला आपल्या गावात बदली नको होती का? तर मग हे 90 सगळं कार्यक्रम विस्कळीत होईल ना, आपल्याच गावात शिक्षकाला पिता येत नाही दारू. हाही साधन सुचिता त्याकडे की हे ते फार होत आपल्या गावात. मग तो तिथून येताना 8 किलोमीटर वारे वगैरे मग तो छान लय पकडून येत असेल, मग कोणाला काय
त्याचा आदमास नाही लागत की शाळा सुटल्यावर हा काय करतो असो. पण माणसाचं वाचन खूप चांगलं 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 नवीन म्हणजे कदाचित शाळेत लायब्ररीसाठी पुस्तकं घेण्याचं काम असेल त्याकडे किंवा काय माहित नाही, पण वाचन चांगलं. राजकारणाबद्दलची एकूणच समज ग्रामीण भागात जास्त चांगली आहे, कारण त्यांच्या मला असं वाटतं रोजच्या जगण्याशीच ते कुठेतरी कुठे ना कुठेतरी कनेक्टच होतो आणि ते समाविष्टच असतात त्या सगळ्या जत्रेमध्ये, त्यामुळे असेल कदाचित. पण त्याबद्दलचं आकलन एकूण बदलत चाललेली सामाजिक परिस्थिती याबद्दलचं त्याचं आकलन हे बरोबर. आमच्या पिशवीत काहीतरी पुस्तकं असतात प्रवासात गेल्यावर बराच वेळ मिळतो मध्ये म्हणून, तर आम्ही त्यांच्या उत्तराखंड पुस्तक वाचून दाखवलं त्यांना बोल बसून, म्हणलं आपण एक पुस्तक वाचूया तुमच्याच व्यवसायाशी निगडीत आहे वाचूया बघूया काय होतं, आणि मग वाचला एक थोडस आणि त्याला गिफ्ट दिलं ते पुस्तक. सांगायचं कारण म्हणजे त्याच्या त्या सगळ्या अनुभवामध्ये असं लक्षात आलं की ही मंडळी टी व्ही घरोघरी आहे, सगळ्यांकडे जे सीएनएन वर न्यूयॉर्क मध्ये दाखवलं गेलेलं सगळं जे काही प्रक्षेपण आहे ते इथे पण आपल्या कानूर पठार किंवा अजून मंगरूळ गावात सुद्धा दिसणार आहे किंवा दिसत आहे, तेच पुण्यातही आपण पाहतो. आता मुख्य विषय असा आहे की सिलेक्शन म्हणजे मी काय पाहायचं याचा विवेक शिक्षणही देत नाहीये आणि आजूबाजूचा समाजही त्या अर्थाचं स्वातंत्र्य देऊन बसलेलं आहे की तुम्ही तुमचं बघा, तुम्ही रात्री जागून काय ना लोक पाहिजे ते बघतायत, हे स्वातंत्र्य काळाने दिलेलं आहे. आता हे आपल्याला कळतच नाहीये की नक्की ह्या टेक्नॉलॉजीच्या ऍडव्हान्समेंटमुळे विज्ञानाचं जे ऍप्लिकेशन करायचं आहे, कारण तंत्रज्ञान अत्यंत वेगाने विकसित होण्याचा हा काळ आहे, त्यामुळे टेलिफोन कम्युनिकेशन एक क्रांती झालेली आहे, टेलिफोन आणि टेलिव्हिजन हे खूप चांगलं पेनिट्रेशन त्यांचं झालेलं आहे आपल्या देशामध्ये. पण या विज्ञानाच्या ऍडव्हान्समेंटचा उपयोग हा सगळ्या म्हणजे त्या अर्थाने श्रद्धा अंधश्रद्धाकडे आपण लांब जाऊया नंतर येऊया, पण मुळात काही एक ठराविक प्रस्थापित संस्थांची कोगीर भरती करण्यासाठीच उपयोग केला जातो आहे आणि त्याच्यासाठी खांदेकरी आपण सगळे होतो, त्या पालख्यांचे भोई आपण सगळे होतो. आणि ही जी मगाशी जी कथन केली होती जे डिप्रेशन येतं वगैरे वगैरे, तर ते त्याचा हा परिपाक आहे की शहरात पण तेच ग्रामीण भागातही तेच आपल्या सगळ्यांनाच कडे सगळ्या आपले प्रत्येक डोकं आपलं मोजलं जात आहे टीआरपी काउंट करायसाठी, प्रत्येक डोकं आपलं मोजलं जात आहे व्होट किती पर्सेंट यांना किती याच्यात एसीसी ए कोण एसीसी बी कोण वगैरे वगैरे आमचं आपले क्लास ठरवण्यासाठी का तर कुठलं प्रॉडक्ट तुम्हाला कुठला साबण द्यायचा मला कुठला द्यायचा हे ठरवलं जाते. हे सगळं भयावह नाही वाटत माझ्याकडे, फक्त मला आयडेंटिटी क्रायसिस होतो तयार की माझ्याकडे फक्त एक ग्राहक म्हणूनच पाहणार आहे का हा काळ, आणि मग असा जर काळ असेल तर त्याच्याकडे काय करायचं कसं करायचं त्या त्याच्यामधनं मला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मला कोण देणार आहे. आणि मग ते जसं जोशी सर जसं म्हणाले की काही संदेह आहेत, म्हणजे कुठलीही कलाकृती परिपूर्ण असते असं माझ्या याच्यावर माझा विश्वास नाही, तद्वत आमच्या कुठल्याही कामांमध्ये परिपूर्णता सोडाच परत खूप चुका आहे आणि त्या चुकांचं म्हणजे चुका त्या जाणीवपूर्वक केलेल्या नाहीत पण त्या होतात कारण त्यात तेवढं अज्ञान पण आहे. पण मुख्य विषय असा आहे की जे मला वाटतं जे मला करावं असं वाटतं आणि जे मला पोटतिडकीने आत्ता भावलेलं आहे ते मी करणार, त्याच्यामध्ये पूर्वग्रह काही ठेवणार नाही की कोण मला वाहवा करेल कोण आणि कोण माझ्या विरोधी उभं राहील हा एक साधा नियम. पण हे करत असताना उगाच्या उगाच आजकालची जशी फॅशन झाली तशी कॉन्ट्रोवर्सी पण क्रिएट करणार, उगाच विवादास्पद काही करणार, फक्त माझ्या कलात्मक उर्मीशी प्रामाणिक राहत माझं एक्सप्रेशन माझं कलात्मक जे काही एक्सप्रेशन आहे ते मी मांडत नाही सादर करत नाही. आणि मग त्यातूनही ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून ही देऊळ ही संहिता तयार झाली. आता देऊळ हे त्याच्यामध्ये घेण्याचं कारण हे असं होतं की सगळ्या समाजाला एकत्र कवेत घेऊन त्या सगळ्यांचाच तो प्रॉब्लेम आहे असं म्हणून ते मांडता येऊ शकेल म्हणून ते एक मेटाफोर म्हणून ते उचललेलं आहे ते घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये देव ही संकल्पना म्हणून काय त्याच्याबद्दलचं आमचं इंटरप्रिटेशन ह्या सगळ्याचा गोष्टींचा उहापोह चित्रपट वेगवेगळ्या स्तरांवरती करतोच, म्हणजे आशयाचे वेगवेगळे स्तर असतात त्याच्यामध्ये काही लेयर्स हे फक्त काहीच मंडळींना कळतात काही लेयर्स हे फक्त हसूनच सोडले जातात अशी सगळी त्याच्यात गंमत असते. आणि जेव्हा तुम्ही चित्रपट अर्थकारण एक लक्षात घेता तेव्हा ती फार खर्चिक कला आहे आणि मग त्याच्यामध्ये हा ही एक जबाबदारी तुमच्या खांद्यावर ॲडिशनल असते की अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिमॅटिकल तुमचं एक्सप्रेशन वगैरे हे सगळं बाजूला ठेवून तुम्हाला एक आर्थिक व्यावसायिक निकषांवरती सुद्धा खरं उतरायचं असतं की अनेकानेक लोकांना तो चित्रपट भावला पाहिजे त्याच्याबद्दलचं एक वर्ड ऑफ माउथ चांगला स्प्रेड व्हायला पाहिजे लोकांनी गर्दी करायला पाहिजे आणि मग चित्रपटाचा पैसा परत मिळायला पाहिजे परतावा आला पाहिजे.
ती एक ॲडिशनल जबाबदारी असते. आणि हे सगळं करत असताना पुन्हा जर तुम्ही कलात्मक जास्ती वाटेला गेलात की चुकताच मग वाट. विहीर या चित्रपटाचं उदाहरण आमच्या आम्हीच केलेला तो चित्रपट आहे. वळू हा चित्रपट हे धो चालला, प्रचंड पैसा कमवला त्याने, आम्हाला मिळाला नाही तो मिळाला पण कमवला, कारण तो मुक्ता असला आम्ही विकला होता सिनेमा आणि त्यांना तो पैसे ते पैसे मिळाले ते म्हणजे वाजवीच होते. सांगायचं कारण म्हणजे पुन्हा आता वळू करा म्हणले लोक, आम्ही म्हणलं नको आता वळू पास तर दुसरं करू. आणि म्हणून आम्ही विहीर सारखी गोष्ट केली जी अत्यंत पर्सनल सिनेमा असं ज्याला म्हणता येईल की अत्यंत वैयक्तिक एक व्यक्तिनिष्ठित अनुभव तयार करणारा असा सिनेमा. बरीच मंडळी म्हणाली आम्हाला काही कळलंच नाही, अगदी आमची जवळची अगदी नात्यातली वगैरे काहींनी बोल नाही टाकलं. तर हा पण अनुभव घेतलेला होता. आता ह्याच्या म्हणजे असं काही ठरवून तुम्ही काही करत नाही, म्हणजे निदान आम्ही दोघं तरी मी आणि उमेश तरी असं काही ठरवून करत नाही की चला आता एक आमिर खान सारखं एक आता मास साठी करूया एक क्लास साठी करूया वगैरे. अजून आम्ही एवढे मोठे झाले नसल्यामुळे आम्ही आपलं काय सुचेल हे करतो. तर तद्वत विहीर शोधत असताना देऊळची गोष्ट तयार व्हायला होती, कारण त्यातल्याच त्या गावात जिथे जमलो होतो कीटकनाशकाचं होतं ना तिथे एक पुढारी होते ज्यांनी कामगार चळवळ तिथली आणि शेतकरी चळवळ चालवली होती पूर्वी. आता त्यातनं निवृत्त झाले होते कारण भ्रमनिराश झाला होता आणि त्यांनी मात्र आमदार निधीतनं एक देऊळ मात्र बांधलं गाव ते मारे आवर्जून आम्हाला दाखवले प्रवासात. नंतर थोडस मागे जाऊन एक पटकन एक स्नॅप सांगतो तो म्हणजे असा की वळू आम्ही ज्या गावात शूट केला त्या गावाला आम्ही जिथे जिथे ज्या ज्या गावात शूटिंग काहीतरी करतो त्या गावाला काहीतरी एक आपल्यातर्फे पैसे म्हणजे ते जे काही ठरलेले पैसे असतात त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आपण देऊया असा विचार आम्ही नेहमी करतो. म्हणून आम्ही त्यांना म्हणलं होतं आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगाची उपकरणं तुम्हाला देऊ. आणि भांडणं झाली आमची आणि गावकऱ्यांची. ते म्हटले नाही उपकरण वगैरे कसले आले होते ते उपकरणं असतात काय असतात एकवट काय प्रयोग देऊ ते करत नसतात काय करू ते म्हटलं अहो मग आम्हाला तर मग पुस्तकं देऊ का कमीत कमी पुस्तक शाळेसाठी काहीतरी देणार बाकी कशासाठी देणार नाही पोरांसाठी नवीन पोरांसाठी तुमचं संपलं तुम्हाला काय बदलता येणं शक्य नाही पोरांनाच बदलता आलं तर पोरांसाठी काहीतरी देणार. तर ते म्हटले नाही नाही म्हणले हे चुकीच आहे तुमचं देवळाचं काम काढलंय आम्ही देऊळ बांधतोय देवळालाच पैसे. भांडलो आम्ही खूप आम्ही शेवटी त्यांना पैसे दिले म्हणजे आणि म्हणलं तुमचा सत्सद विवेक तुम्हाला जर सांगत असेल तसे ते पैसे खर्च करा. आमच्याच चित्रपटामध्ये त्याच गावातल्या काही तरुण छोट्या पोरांनी कामं केली आहेत आणि आम्हाला असं वाटतं की त्यांचं भविष्य चांगलं होऊ शकेल जर त्यांना काही सुविधा मिळाल्या तर. म्हणून आम्ही आमचा एक खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करतोय यावर तुम्ही आणि तुमचं भविष्य आता ठरवा. आता तिथे काय किती वेळ भांडत असणार ना काय करणार असो दुसरं देऊळ साधारण दोन देऊळ. आता ह्या सगळ्या हे सगळं जगणं चाललेलं होतं दरम्यानच्या काळात आणि मग देऊळची गोष्ट तयार झाली. त्यामुळे त्याच्यामध्ये मला बरेच त्याच्यामध्ये उल्लेख आले. आता मी थोडस खूप मोठी स्टोरी होईल माझा स्वभाव गप्पिष्ट आहे आणि मी खूप लांब लांब बोलत राहतो तर त्यामुळे मुद्द्याकडे जायचं म्हटलं तर मुळात केशव हे जे पात्र आहे ते केशव पात्राचं जे काही एक त्याला उमेश कुलकर्णी आले आम्हाला दोघांनाही यायला खूप थोडा उशीर झाला त्याबद्दल खूपच मनापासून माफी मागतो ते मगाशी राहून गेलो असो. तर केशव कमिंग बॅक टू केशव काय आहे. केशव हा साधा तुमच्या माझ्यासारखा माणूस आहे म्हणजे मी मलाही अत्यंत सामान्य माणूस याच टॅगखाली धरू इच्छितो. मग ते जे काही सगळ्यांमध्ये असलेलं प्रातिज्ञान आहे त्याच्या सकट सामान्य माणूस असा तो केशव हा सामान्य माणूस. आता मला गाईड करणारे कोण आहेत मंडळी एक कुलकर्णी आहे म्हणजे चित्रपटाचा आधार घेत बोलायचं झालं तर कुलकर्णी हे समजा समाजातला एक वैचारिक नेतृत्व पुरवणारा एक समाजातला अत्यंत हातावर पोच म्हणजे अत्यंत कमी पर्सेंटेजमध्ये असलेला गट. आता ह्या माझा वैयक्तिक अनुभव असा जेव्हा मी पडताळून पाहतो तर मला असं लक्षात येतं की गेल्या माझ्या वाढण्याच्या काळामध्ये माझ्यावर जे संस्कार व्हायचे आहेत त्या काळामध्ये समाजामध्ये वैचारिक नेतृत्व म्हणून असं काही प्रकर्षाने पुढे आलेलंच नाही फार कमी आहे. म्हणजे ज्या पद्धतीची लोकसंख्या आहे त्याच्या पर्सेंटेजमध्ये नगण्य ऑलमोस्ट नसल्यासारखं आहे असं म्हणायला वाटतं.
त्याचं प्रतिनिधित्व कुलकर्णी करतात, त्याचबरोबर प्रस्थापित मध्यम वर्गाचं प्रतिनिधित्व कुलकर्णी करतात. प्रस्थापित मध्यमवर्गीय मंडळी यांच्याकडे टेलिव्हिजनवरच्या चर्चा ऐकून वेगवेगळी येणारी वृत्तपत्र 2 रुपयामध्ये 50 पानं ही वृत्तपत्र वाचून आलेली माहिती ही खूप असते. माहितीचा विस्फोटच झालेला असल्यामुळे आजकाल सगळ्यांकडे सगळीच माहिती आहे, त्यामुळे सगळेच हुशार आहे, मग सगळे बोलतात. म्हणजे टेलिव्हिजन चॅनलवर तर 2 पत्रकारच आपापसात बोलत असतात. तुला काय वाटतं याच्याबद्दल, काय तुझं काय मत आहे? अरे तू तू का मला सांगतो तुझं काय मत आहे? तुझं तुझं मत तुझ्या पाशी ठेव, कोणी अधिकार दिला तुम्हाला? आणि आपण हे सगळं चर्चेनी चवीनी पाहतो आहोत. आपली दिशाभूल फार मोठ्या प्रमाणात माध्यमांकडनं होते, कारण माध्यमं सगळी पुन्हा राजकीय अथवा कॉर्पोरेट यांच्या मालकीची आहे, राजकीय संस्थांची अथवा कॉर्पोरेटच्या मालकीची. आता हे सगळं झाल्यानंतर नाडली गेलेली काय भाबडी जनता उरली, मग ती काय करते? जाते परत देवाकडे आणि तिथे उत्तर शोधायचा प्रयत्न करते, कारण भ्रमनिरास फार मोठ्या प्रमाणात, कोणीच माझी उत्तर शोधून देत नाही. मग काय करणार? देवाकडे जाणार. म्हणजे आम्ही परत विज्ञानाचं युग आलेलं आहे, तंत्रज्ञानाच्या क्रांत्या होत आहे दिवसागणिक. तो स्टीव जॉब्स आपल्या मुखामुखामध्ये त्याचं नाव घोळवलं जात आहे. अशा काळामध्ये आपण परत गावोगावी म्हणता येतील अशा पद्धतीची नवीन, जशा कंपन्या एखाद्या एमआयडीसी बोलून याव्यात, तत्वत देवळं उभी राहतात. कुठे चाललो होतो आपण नक्की? आणि ह्याच्या जसं चित्रपटात दाखवलंय की विज्ञानाचा आधार घेऊनच याचं मार्केटिंग केलं जात, देवळाचं अत्यंत उत्कृष्ट रीत. आता या सगळ्याचा क्लायंट कोण आहे? तुम्ही आम्ही आहोत. म्हणजे अजून एक अनुभव सांगायचा झाला तर माझं कुलदैवत बालाजी आहे. तर लग्न झाल्यापासून मी कधीच गेलो नव्हतो कुलदैवता, तर आमच्या घरातले त्यामुळे खूप अस्वस्थ होते. बराच काळ गेला, म्हणजे 10-11 वर्ष झाले. मग त्यांनी 2 प्रयत्न केला, बुकिंग वगैरे केल्यानंतरही मी गेलो नाही. तर म्हटल्यानंतर मग नंतर आजारी वगैरे पडलो होतो, तर म्हणून मग तिसऱ्या वेळेस मग म्हणे नाही जायलाच पाहिजे. आणि तर समोर मी सुट्टी म्हणून होती म्हणून निघालो, तर तेव्हा तो एजंट होता की ज्याच्या थ्रू हे सगळं केलेलं होतं, तो म्हणला साहेब अमुक अमुक एक आमकी डमकी पूजा होती कुठली ती, ती पूजा म्हणला 2014 पर्यंत बुक आहे, ती मिळतच नाही कोणाला, आपण मिळवली. म्हणलं हे कसं काय साध्य झालं आपल्या, म्हणजे बालाजीशीच डायरेक्ट आपले नाते काय कसं काय साध्य झालं? तर म्हणले नाही आपले ते संपर्क येतात आतमध्ये, कॉन्टॅक्ट आपण नियमित घेऊन जातो. एवढा नुसतं प्रसंग सांगितल्यानंतर तुमच्या मनात जे काय होईल ते होऊन दे. मला तो प्रवासभर हा प्रश्न सतावत होता की मी एवढे किलोमीटर लांब जाऊन काय, म्हणजे काय करतो आहे, मला कळत नव्हतं. आता हे असे सगळे प्रश्न मला देऊळ या चित्रकृतीने सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित व्हावेत आणि करावेत त्या देऊळ या चित्रपटानं असं वाटत. कलाकृती कलाकार का तर तयार करतो, त्याच्या मनामध्ये काहीतरी एक फुटून बाहेर येऊ पाहणारं असं एक तयार होतं द्रव्य, आणि ते बाहेर येतं त्याच्या कलेच्या द्वारे, कलाकृतीच्या द्वारे. म्हणून तो चित्र काढतो, कविता करतो, चित्रपट करतो, लिखाण करतो, व्हॉटएव्हर. त्यामुळे ही सगळी जी तडफड, हे सगळे पडणारे प्रश्न हे देऊळ मधलं बाहेर. मग ह्या सगळ्याचं उत्तर सापडायचा प्रयत्न आपण सगळेच करत राहतो प्रश्न पडल्यानंतर, पण उत्तर मिळतात का, तितकी सोपी आहेत का? नाही, उत्तर मिळत नाही. याचं कारण असं की परत आम्हाला अजूनही, आम्ही साहित्य चांगलं कुठलं म्हणलं तर मागे 30 वर्ष जावं लागतंय, संगीत चांगलं कुठलं म्हणलं तर मागे 30 वर्ष जावं लागतंय, तत्वज्ञानाबद्दल साहित्य म्हणलं तर सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत मागेच बघावं लागते. आमची तरुण मुलं अजून बाबूजींचीच गाणी वाजवत आहेत. काळाबरोबर चालणार जे काही एक कलेचं पण एक्सप्रेशन आहे ते काही दिसतच नाही, कारण एकूणच आस्वाद प्रक्रिया, एकूण म्हणजे वरचा भाग चालवण्याची प्रक्रिया थंडावली की काय, आणि सगळेजण फक्त कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरती प्रोग्राम लिहिण्यामध्येच आपली बुद्धी व्यतीत करू लागले की काय, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. मला सांगा किती साहित्य नवीन तयार झालेलं वाचलं जातं, किंवा नवीन इन्स्टिट्यूट गेल्या 20-25 वर्षात किती उभ्या राहिल्या, असे असे काही काही कळीचे मुद्दे प्रश्न जर आपल्याला विचारले तर आपला समाज किती मागमागच चाललाय याचं फार विदारक तयार होतं चित्र. आणि मी आणि उमेश आम्ही दोघंही अत्यंत त्या अर्थाने ऑप्टिमिस्टिक किंवा आशावादी पद्धतीची माणसं आहोत. आम्हाला निराशा किंवा नकारात्मकता असं फारसं येत नाही डोक्यात, पण हे अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत.
आणि ह्याला उत्तर देण्याचं आम्हाला काय येतं? आम्हाला फक्त चित्रपट तयार करतायत, बाकी आम्हाला नाही करतायत राजकीय आंदोलन किंवा निवडणुकीला उभं राहता येणं अजून तरी नाही शक्य किंवा विचार नाही केला, पण हे करतायत, चित्रपट करतायत हे आम्ही अनुभवून पाहिलेलं आहे, म्हणून आम्ही चित्रपट करावे. आणि मग आम्हाला असं वाटलं की सामान्य प्रेक्षक जो चित्रपटाला गर्दी करणार आहे त्याला असा अनुभव दिला पाहिजे की त्याच्या मनात हे सगळे प्रश्न तो विचार करीत आहे, दोन्ही बाजू तपासत घरी जाईल, तो चित्रपट पाहून तिथे त्याचा अनुभव संपणार नाही, तो अनुभव तिथून सुरू होईल आणि तो त्याच्याबरोबर राहील चित्रपट, त्याला नाना तऱ्हेचे प्रश्न विचारत राहील. आणि मग तत्वत आपण सगळेजण जसे इथे जमलो आहोत तशा चर्चा होती आणि त्या चर्चा होत आहे. नाही मी त्याच्याबद्दलचे अनुभव चांगले आलेले हे पण सांगेन, पण ते काय स्वतःची पाठ फोपटण्यासारखं होईल त्यामुळे त्याबद्दल नको बोलायला जास्ती. पण सांगायचं कारण म्हणजे त्यासाठी पण आम्हाला केशवला पर से हिरो करायचा. नेतृत्वहीन समाजामध्ये जर सामान्य माणसाने आपली जबाबदारी ओळखून कृती प्रवणता हाती घेतली नाही, म्हणजे कृतीप्रवण झालं नाही, तर आपल्याला नित्य नवी नेतृत्व आपले भ्रमनिरास करायला येतच राहते आणि हा वर्तमान आहे. आपण जगभरामध्ये जर आंतरराष्ट्रीय घडामोडी सुद्धा पाहिल्या तरी सुद्धा ठिकठिकाणी नेतृत्वामुळे झालेले भ्रमनिरास लोकांना जनचळवळ उभी करण्यास उद्युक्त करीत आहेत आणि सरकारच्या सरकार उलथून पडत आहेत असं सध्याचं चित्र आहे. याच्यामध्ये भारताची म्हणून एक संस्कृती आहे, समाज आपली एक संस्कृती आणि त्या संस्कृतीचा आम्हाला अत्यंत सार्थ अभिमान. ती संस्कृती काय आहे की माझ्या परे मी दुसऱ्याचा विचार करी जितका शक्य आहे तेवढा, हा असं आता आजच्या प्रॅक्टिकल टर्म्स मध्ये बोलायचं. पण आजकाल तसं काही करताना कोणी दिसत नाही. माझा आणि माझाच विचार मला करावा लागतोय हे कंपल्शन काळ तयार करतोय की काय असा प्रश्न पडतो आणि त्यांनी अस्वस्थता तयार. मला माझ्यापेक्षा तुमचा विचार दुसऱ्याचा कोणाचा तरी करायचा आहे अशी तळमळ आहे माझ्या मनात, मला नाही करता येते, मला उद्याची नोकरी माझी पकडायची, मला माझी सुरक्षा, मी कस तरी कष्टाने कमवलेलं घर, त्याचे हप्ते विकते सगळ्या प्रश्न आहे. मग मी म्हणतो जाऊ देणं कुठे जातात त्यांचे आंदोलनात ते स्त्री भ्रूण हत्या होतं काय जाऊ द्या जाऊ दे बाबा झोपतो उद्या सकाळी जायचं. या पद्धतीचा निबरपणा येत चालला आणि आपण आपला इनोसन्स हा अत्यंत वेगाने लूज करत चाललो, आपण निबर होत चाललो. आपल्याकडे बॉम्बस्फोट होत आहेत, आपल्याकडे काही त्यामुळेच आपल्या पंचकृषीत देवळं पण उभी राहतात आणि त्यांचे व्यवसाय पण होत आहेत, तरी आपण निबरच आहोत, आपल्याला काय होत नाही. आपणही तिथे जातो पुन्हा नाळ पडतो वगैरे, त्याच्यानंतर पुन्हा टीव्हीवर येऊन अंधश्रद्धेबद्दल चर्चा करतो आणि त्याच्यात आपण SMS पण कदाचित करतो, वोट करतो आणि त्याचे पैसे वेगवेगळे लोक घेत राहतात. या सगळ्या कृतीमागे एक अर्थकार आहे. आता ह्या सगळ्याबद्दल आपण कधी जागरूक होणार आहोत आणि मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या कशा पोहोचणार? तर चित्रपट हे चांगलं माध्यम आहे. चित्रपट खूप स्तरांवरती बोलत राहतो आणि काही काळ सुद्धा बोलत राहू शकतो, तो टिकून राहतो. म्हणजे करणारे म्हणून गेले तरी सुद्धा तो चित्रपट टिकून राहतो. तद्वत ते आहे, पुन्हा पुन्हा त्याचा आनंद किंवा पुन्हा प्रत्यय घेता येतो पाहून, म्हणून चित्रपट केला. आणि मग केशवला कुलकर्णी निघून गेले. कुलकर्णींना कशासाठी म्हणून मोठं करायचं? का काय कुलकर्णी असा एक कुलकर्णी दाखवा समाजातला मला की जो पूर्ण म्हणजे ज्याच्याकडे ज्याला बहुमताचा ज्याला ज्याच्याकडे मास काय म्हणतात त्याला आजकाल पॉप्युलर मास नाही मास लीडर नाही येत ते म्हणून त्यांना राज्यसभा दिली वगैरे असं ते सध्या सांगतो ना ते त्यामुळे ते मास अपील नसतील नेते त्यामुळे त्यांना मग मुख्यमंत्री नाही केलं वगैरे असे वर्तमानपत्रात आपण ऐकतो वाचतो. सांगायचं कारण म्हणजे असं मास अपील असलेला कुठला वैचारिक नेता आहे देशपातळीवर? मी असं म्हणतोय नाना तऱ्हेची वैचारिक नेतृत्व छोट्या छोट्या स्तरावरती काम करत आहेत आणि उभे राहतात, पण असं मला उत्तुंग प्रेरणा देईल आणि भारत देश म्हणून एकत्र आणि पुढच्या दृष्टिकोनातून एक काहीतरी विजन देईल असं नेतृत्व मला दिसत नाही व्यक्तिगत. आणि मग असा सामान्य माणूस असं हे जे फेल्युअर आहे ते कुलकर्णी नामे ज्या काही प्रस्थापित मध्यम वर्ग आणि विचार करणारी मंडळी वगैरे यांचंच आहे. राजकारण्यांना तुम्ही किती शिव्या द्या, जर काही घडवण्याची ताकद आज समाजाच्या कुठल्या घटकात असेल तर ती राजकारण्यांमध्येच आहे. ते चांगलं वाईट काय घडवतील ह्याचा नियम नाही, ते त्याच्यावरती चर्चा होऊ शकते वादविवाद होईल, पण घडवायचं जर त्यांनी ठरवलं तर ते घडवू शकतात ही ताकद त्यांच्याकडे आहे, बाकी इतर कुठल्याच घटकात ताकद आहे. आणि म्हणून कुलकर्णी
हे घडवता मला येत नाही म्हणून पराभूतच होऊन निघून जातात. कारण त्यांना एक सुस्थापित पुन्हा बॅकग्राऊंड आहेच ना, त्यांचा काही संसार रस्त्यावर येणार नाही किंवा त्यांना काहीच त्रास होणार नाहीये. मला देऊळ बांधणं पटत नाही, ठीक आहे तुम्हाला बांधायचे बांधा. हा जो एक अलूफनेस जो आहे ना समाजाचं, तुमचं काय चाललंय ते चालू द्या, माझं इकडे मी तू माझ्या भातावर आहे, हा जो एक त्यातला भाग आहे तोही मला त्याच्याबद्दलही बोलायचा. आणि म्हणून कुलकर्णी निघून जातात. आणि त्याचा जो त्रास होतो तुमच्या माझ्यासारखा, कारण आपण तो क्लास रिप्रेझेंट करतो सुस्थापित वर, आणि तो त्रासच मला द्यायचा आहे, आपल्या सगळ्यांनाच त्रास द्यायचा आहे. कारण मला तो त्रास होतो की मी याच्याबद्दल काहीच करू शकत नाही, मी फार अल्पस्वल्प काहीतरी करतो, मी अत्यंत निष्क्रिय आहे या सगळ्या गोष्टींबाबत. याच्याबद्दलची तडफड होते आणि त्या तडफडीतनं सुद्धा अजूनही माझ्यातनं कुठल्याही क्रांतीचा उद्रेक अथवा काही विस्फोटक असं काही होत नाही, चांगल्या अर्थाने पॉझिटिव्ह असं काही होत नाही. आणि म्हणून कुलकर्णी एस्केपिस्ट किंवा एस्केप रूट पकडतात आणि निघून जातात. मग असा नेतृत्वहीन असलेला समाज जो केशवच्या रूपाने रिप्रेझेंट केलेला आहे, जो भाबडा आहे, ज्याच्या भाबडेपणामध्ये क्वेस्ट आहे, भाबडेपणामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये इनोसन्सचा जास्ती भाग आहे. भाबडं म्हणलं की त्याला एक अडाणीपणाची एक झालर येते, पण मुख्य विषय त्याच्यामध्ये आयडिया आमच्या दोघांची अशी होती की त्यात इनोसन्स आहे. आणि इनोसन्स हा कोणालाही क्वेश्चन करू शकतो, श्रद्धेला करू शकतो, अंधश्रद्धेला करू शकतो, विज्ञानाला करू शकतो, कशालाही करू शकतो. इनोसन्स म्हणण्यापेक्षा ती क्वेस्ट, मनामध्ये सत्य जाणून घ्यायची क्वेस्ट. आता काय विज्ञान सुद्धा तत्कालीन समकालीन जे जे काही प्रमाण म्हणून मानलं गेलेलं सिद्ध झालेलं असं जे ज्ञान असतं त्याच्या आधारे श्रद्धेला चॅलेंज करत नवीन सत्यापर्यंत जाण्याचा नवीन पर्याय मार्ग शोधायचा प्रयत्न करतं. उपलब्ध असलेल्या ऑप्शन्स मधनं एक निवडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतं, कधी थांबत नाही. पण त्याचबरोबर आपल्या संस्कृतीत आलेला एक अध्यात्माचा जो विषय आहे, आधी आत्म्याकडे जाणारा असं म्हणून आपल्या स्वतःमध्ये या सत्याचा शोध घ्यायचा आहे असं एक आपलं अध्यात्म सांगतं. आता अध्यात्म याचा पण अर्थ कर्मकांडात्मक किंवा काय म्हणता येईल त्याला, पुन्हा ते देवाच्या कडे नेणारा असा लावला जातो. तो जाओ, आम्हाला अपेक्षित काय आहे, मी माझ्यात ती उत्तर शोधीन का, माझ्यात हे सत्य शोधायचा प्रयत्न करेन का, कारण मी या निसर्गाचा भाग आहे. जशी बाकी चराचर सृष्टी आहे त्याचाच मी एक भाग आहे, हे विज्ञानानं सत्य ही म्हणजे विज्ञानाधिष्ठित गोष्ट आहे. अँड सो आय ट्राय टू रिलेट विथ माय एन्व्हायरमेंट, माझ्या पर्यावरणाशी मी रिलेट होण्याचा प्रयत्न करतोय जो आज कळीचा मुद्दा आहे. निसर्गाचा वेगानं ऱ्हास आपण करत आपला सो कॉल्ड विकास करत चाललेलो होतो. आणि मग विकासाचं कुठलं मॉडेल घ्यायचं याच्यावरनं लढाया होत आहेत टीव्हीवरती, आणि त्याच्यावरनं काही हाताशी काही येतच नाही. आणि तुम्ही आम्ही फक्त त्यांचे SMS चे TRP वगैरे वाढवतो. बोलत राहा. सांगायचं कारण म्हणजे केशव हा निसर्गात रमणारा, आपल्या पर्यावरणावरशी रथ होणारा, आपल्या गायीचं दुखलं खुपलं बघणारा, आपल्या सभोवतालच्या समाजाबद्दलची आस्था ठेवणारा, आपल्या वृक्षवेलींची काळजी घेणारा असा माणूस आहे. शेता शिवारामध्ये राबणारा, श्रम संस्कृती जोपासणारा असा माणूस आहे. हा माणूस कोण आहे तर तुम्ही आम्ही. आणि म्हणून तो त्या अर्थाने तो जो काही केशव पोट्रे केलाय त्याला तो इनोसन्स पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये ही सगळी आयडियलच गोष्टी आहेत ना. आज आपण जरी त्या प्रॅक्टिस करत नसलो तरी कथेचा नायक म्हणून त्याला त्या आयडियल गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेतच. आणि असा आयडियल माणूस जेव्हा त्याच्या भाबड्या श्रद्धेमुळे समाज प्रतिगामी एका अर्थाने होतोय हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं, कारण तो ते पाहतो की तिथे चाललेला भ्रष्टाचार, तिथे चाललेला अव्यवहार हा सगळा तो पाहतो, आणि मग त्यासाठी स्वतः देवाची मूर्ती चोरून त्या देवाला सांगतो तू मुक्त राहा, या निसर्गात राहा, तू काय तुला अवधसं आठवली होती की तू इथे येऊन पोटात प्रकटले आणि याच्यात प्रकटले वगैरे वगैरे. स्वतः खिल्ली उडवतो स्वतःला दिसलेल्या त्या देवाची म्हणजे त्या चमत्काराची, आणि तो देव विसर्जित करतो. ही एवढी मोठी कृती ही सरते शेवटी सिनेमाच्या शेवटी येते. अपार्ट फ्रॉम शब्द हे फार दुय्यम आहेत त्या ठिकाणी, दृश्य आणि ध्वनी हे चित्रपटाचं मुख्य बलस्थान. त्याच्यामधनं तयार होणारा एक अनुभव की एका सश्रद्ध भाबड्या माणसाने आपल्या देवाची मूर्ती विसर्जित केली,
इट इट सेल्फ मेक्स अ स्टेटमेंट आणि ते फार महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना देव विसर्जित करायला हवा आहे, परंतु तो जर मी डायरेक्ट असं सांगितलं की देवाचं विसर्जन करा तर माझ्याही घरावर दगड पडते आणि काळ फासायला लगेच तो तयार होतील. पण मी हे सांगितल्याशिवाय राहणार नाही. मला ज्या पद्धतीने सांगायचंय तसंच मी सांगेन आणि मग मी भावूक होईन. कारण आपल्या लोकांना भावूक झालं की कळतं ना. मला चार बुद्धिनिष्ठ लोकांना फक्त सांगून थांबायचं नाहीये. अनेक अनेक लोकांपर्यंत हे सांगायचंय की चला करूया देव देव विसर्जित. देव ही संकल्पना तपासूया. देव कशात बघतो आहोत आपण ते बघूया. आणि कशात बघायला सांगितलंय संस्कृतीने हे पण तपासूया. हे प्रश्न त्या कलाकृतीने पाडावे. हे करत असताना कन्फ्रंटेशन कुठे असेल? मी तुमच्या विरोधात आहे, तुम्ही माझ्या विरोधात, घेऊ तलवारी लढाई असा भागच नाही. मी तुम्हीच आहोत हे आपलं अद्वैतच आहे. तुमचा माझा प्रश्न एकच आहे. त्यामुळे हा वाद नाहीच आहे. दोघांपडचा पुढचा एक सामायिक प्रश्न आहे असं पोच करून ते ठेवलेलं आहे. आणि म्हणून सगळेजण जर केशव होत असतील तर ती चित्रपटाचं यश आहे असं मला वाटतं. पण त्याच्या पुढची पायरी विसरता कामा नये की जी अंतर्मुख होण्याची आहे, की तिथे अंतर्मुख होणं. आणि मला म्हणून मी म्हटलं की मला असे कैक फोन आलेले कैक. आणि आम्ही महाराष्ट्रभर प्रत्येक चित्रपट प्रदर्शित झालं की दौरा करतो एवढ्यासाठी की तिथल्या सामान्यातल्या सामान्य प्रेक्षकाला काय वाटतं. अत्यंत सामान्य शाहू थिएटरला कोल्हापुरात पुढचं सीट ऑक्युपाय करणारा माणूस जो की शेंगाची गाडी चालवतो, 40 घरच्या लोकांना ऐपत नसताना त्यांनी हा चित्रपट दाखवला. मला म्हणला देव बिव आता बाद झालं. आम्ही रोज बघतोय महालक्ष्मीचे एक तमाशा. एवढंच बोला. मला पान खाऊ घातलं. त्याला सिनेमाचं नावही कळत नव्हतं. तो म्हणला अरे पांडला गांठा पिक्चरचे साहेब आले. आता पोस्टरवर घंटेचं चित्र. मला असं वाटतं त्याच्यापर्यंत मेसेज जाता गेला, बरोबर पोहोचला होता. आता हा सगळ्यांपर्यंत त्याच पद्धतीने जाईल का, तेवढ्या परिणामकारकतेने जाईल का? तर नाही, शक्य नाही. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे बरेच त्याला कारण बरीच आहेत. आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणजे की कलेचा आस्वाद, एखाद्या कला प्रकाराचा आस्वाद कसा घ्यायचा याचं आपलं प्रशिक्षण आहे का? आपण करतो का? आपण पूर्वग्रह सोडून चित्रपट बघायला जातो का? नाही जात. मला नाही वाटत. आपण एक काहीतरी कॅची जे विकलं जातं, विकाऊ जे आहे ते आहे का हे तपासून आपण तिथे जातो का? तर आपल्या पैशाचा पूर्ण मोबदला मिळेल म्हणून. बरोबर. म्हणजे अगोदरच आपण पैशाचा माझ्या मोबदला मिळतोय का या पद्धतीच्या क्रय विक्रय म्हणजे या मानसिकतेतनं तिथे जातो आणि मग एक एक गोष्टी तपासून घेत बसतो वाण्याच्या यादीप्रमाणे. असं ते आहे. आणि मग त्यामुळे स्वतःला निखळ सोडून चित्रपट करता काय म्हणतो आहे त्या अनुभवाशी मी माझं तो अनुभव मी स्वीकारायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर मला बरं वाईट जे काय असेल ते मी रिॲक्शन देतो. इतक्या सरेंडर म्हणजे इतकं सरेंडर करून आपण चित्रपट पाहतो का? आणि त्याची ती बलस्थानं म्हणजे फार विरळा लोक अशी आहेत की जी इतक्या डिटेलमध्ये पाहतात जोशी सरांनी. आणि मग त्याच्यातनं आलेले हे सगळे आक्षेप मला मान्य. पण असं सगळे मंडळी करत बसत नाही. त्यांना त्या भावुकतेचा एक डोस दिलेला एक वेळ चालतो. आता ही कदाचित पळवाट आहे, कदाचित पळवाट आहे. म्हणजे माझा चित्रपट कुणी बघो, शेत 100-200 लोकांनी बघितलं ते हरकत नाही. पण मी योग्यच पद्धतीने म्हणजे या पद्धतीची कुठलीही टूल्स त्या अर्थाने लोकांनु नयाची न वापरता मी करीन, येस असा मार्ग आहे. पण तो या कथेला पोषक आहे असं मला वाटत. ही कथाच मुळात सुरू होते. अत्यंत भाबड्या माणसांची कथा आहे. आपला समाज भाबडाच आहे. आपल्याला काही कळतच नाही. माध्यमं जे सांगतात वृत्तपत्रात छापून आलेलं आपल्याला खरं वाटतं. टीव्हीवर सांगितलं की आपल्याला खरं वाटतं. हा अजून आजच्या काळात घडणारे गोष्टी आहेत आणि हे स्वतःशीच विचारायचा प्रश्न आहे. आपल्याला खरं वाटतं गोष्टी वेरॅन वेरिन. मी 5 वर्ष माध्यमांमध्ये काम केलेलं असल्यामुळे गोष्टी कशा प्लॅन केलेल्या आणि फॅब्रिकेटेड असतात हे फार जवळनं पाहिले. म्हणजे माझा त्याच्याबद्दलचा भ्रमनिरास झाला. पण असो, सांगायचं कारण म्हणजे हे आपल्याला अतिशय भाबडी वृत्ती दृष्टी आपली असल्यामुळे आपल्याला भाबडेपणाच्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. मग तसं सांगितलं की आपल्याला पटतं. कोणीतरी मला मित्र माझा सांगायचा, मी जर उमेशला म्हटलं की उमेश नाही काही कर रे आज शनिवारी जाऊच आपण तेल घालून येऊ मारुतीला, तर उमेश माझ्याशी वाद घालत बसेल खूप. पण तेच त्याला आईने सांगितलं त्याच्या की तो म्हणे जाऊ दे आता कुठे वाद घालते जाऊ दे काय तेल घाल बर ते. असं आहे.
पण आता या सगळ्या मंडळींना माझ्या घरातल्या तुमच्या घरातल्या ज्येष्ठ कनिष्ठ सगळ्यांना त्या सगळ्यांना एकत्रितरित्या मला जर सांगायचं आहे की देव विसर्जन करा तर देहू चित्रपट करावा असं माझं आकलन आहे. याच्याबद्दलची मतमतांतर असू शकतील, अनेक चुका चित्रपटामध्ये आहेत. त्यांनी म्हणजे दत्ताच्या मागे तो चंद्र येणे, तुम्हाला जाहिरातीमध्ये स्त्री देह दाखवून एखादं प्रॉडक्ट खपवलेलं चालत, मग आम्ही जर व्हिज्युअल इफेक्ट वापरून त्याला गारुड घालून दत्ताच्या मागे आणला चंद्र, ते तुम्हाला येणार. पण ते कशासाठी केलंय, म्हणजे त्याचा उपयोग कसा केला. दत्तमूर्ती काय आहे, एक अत्यंत चांगलं सुंदर शिल्प. त्या निसर्गाच्या काळ्या कभिन्न पाषाणावरती त्यांनी ठेवलेली आहे, त्याचा ऍस्थेटिक चा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर निसर्गामध्ये चंद्र फिरतोच, तेव्हा तो कधी कोणी कुठेही उभा राहिला असा त्याच्या मागे एका विशिष्ट अँगलनी कॅमेरा लावला तर चंद्र दिसेल, प्रभाव फाकल्यासारखा दिसेल. हे चीटिंग आहे, त्या अर्थाने चीट केलंय, ते करावंच लागलं. याचं कारण त्याच्यामधनं कुठेही काही श्रद्धा अंधश्रद्धा पोकळावी म्हणून नव्हे, तर असे सोकळ निसर्गात चमत्कार आहेत. आणि ह्या निसर्गात तू जा आता, हे तू हे त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे फक्त, बस एवढंच. त्याच्यामध्ये बौद्धिक चर्चा कुठे काही करत बसलेलं नाही, आणि त्यामुळे थोडस खट्टू व्हायला होतं. बरेच लोकांची चिडून मला फोन आलेले आहेत की कुलकर्णी निघून जातात, हे काय बरोबर नाही, दाखवा बरं कोण कुलकर्णी. बुद्धिजीवी वर्गात उभा राहिलेला सुस्थापित माणूस किती फार कमी असते. जी जी मंडळी आहेत त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं काहीतरी तुळशीपत्र ठेवलंय आणि मग ती कार्यालय काम करतायत आणि त्याच्यातनच काम उभी राहिली. आणि असं तुम्ही मी करत नाही, लेट्स ऍक्सेप्ट द फॅक्ट. अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यावरती जे पुनश्च एकदा पुनरुक्ती पण आम्हाला जे येतं ते म्हणजे चित्रपट बनवणं, ते आम्ही केलं. हे काही शेवट नाही या प्रवासामध्ये. कलाकार म्हणून मी कदाचित माझा तो पिंड नाही की मी काही चळवळीतला माणूस नाही की मी एकच प्रश्न धसास लावून सातत्याने त्याच्या मागे माझं आयुष्यपणाला लावीन, हा माझा पिंड नाही. पण मी काय करीन, तर ह्या पद्धतीचे त्या त्या तत्कालीन जे काही प्रश्न मला अस्वस्थ करतील ते पोटतिडकीने मांडायचा प्रयत्न करीन. मला ज्या कलेला काही एक थोडस त्याचं अवधान आहे त्या कलेच्या मात्र. त्यामुळे हा सगळ्यांनी आता प्रश्न तुमचा आहे, चित्रपट पण तुमचा आहे, तो पाहावा, त्याचं वेगळं इंटरप्रिटेशन करावं, त्याच्यामध्ये चुका काढाव्यात, नो प्रॉब्लेम. पण त्यातला मुख्य माझ्या दृष्टीने सामान्य माणसाने आता कृती प्रमाण झालं पाहिजे. त्या कृती अत्यंत साध्या असतील. माझा टीव्ही मी बाष्कळ टीव्ही प्रोग्रॅमिंग मी बघणार नाही पासून ते वायफट वर्तमानपत्री प्रचाराला बळी जाणार नाही, इतक्या साध्या कृती त्या असू शकतील. माझ्या आजूबाजूचा निसर्ग मी सांभाळीन, इतक्या साध्या. आणि खरोखरी आपल्या आजूबाजूला आपण पाहतो का, आमच्यावर खूप आरोप केला जातो खेड्यातल्याच काय गोष्टी करता वगैरे वगैरे पासून, एक आमचं दोघांचं त्या अर्थाने खेड्याशी म्हणजे आम्ही सगळं आयुष्य पुण्यातच घातलेलं आहे काढलेलं आहे. मग खेडं का, तर खेड्यातला माणूस त्याच्या सगळ्या निसर्गात सकट प्रतीत होतो. शहरातला माणूस तुम्ही पहा, तो एकटा माणूसच दिसतो फक्त तुमच्या डोळ्यापुढे येतो, त्याच्या आजूबाजूला निसर्ग आहे कुठे. आणि माणसाचं खरं आकलन व्हायचं असेल, माणसाचं काय कुठल्याही सजीव प्राण्याचं आकलन व्हायचं असेल, तर त्याच्या त्या परिसंस्थेचा अभ्यास करायला पाहिजे ना, त्याच्या सकट त्याचं आकलन करून घेतलं पाहिजे, तर तुम्हाला कळेल. आणि म्हणून खेड्यातली गोष्ट, खेड्यात अजून आहे थोडाफार निसर्ग, वेगाने ऱ्हास होतोय तो भाग वेगळा, पण आहे अजून थोडस आहे असो. तर असं सगळं आहे, बराच वाभव केला. आणि मी थोडासा सुरुवातीला मी म्हटल्यासारखी मी खरोखरी दबून गेलो होतो की बरीच ज्येष्ठ मंडळी आहेत आणि पुरेसं अज्ञान माझं आहे, त्यामुळे काही मुद्दे इकडे तिकडे झाले असतील. पण तळमळ आणि काय म्हणतात मला जे वाटतं ते मांडणार हा अट्टहास हा हट्ट अशा दोन गोष्टींच्या बळावर चित्रपट तयार केलेला आहे. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह केला जातो आणि खूप चांगले त्याला रिव्ह्यू सगळ्यांकडनं प्रतिक्रिया मिळत आहेत.
काही मंडळींनी आपले देवस्थानचे दौरे रद्द केलेले आहेत. तर अशाही गमतीशीर चांगल्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत आणि आज आपण इथे जमलो होतो. माझ्या दृष्टीने फार एक म्हणजे दाभोळकर सरांचं जे काही सातत्याने वेगवेगळं काम चालू असतं त्याच्याकडे असं आवाज होत तोंडात बोट घालत त्याची नोंद घेत आलेलं म्हणजे असं अशी माणसं जी काही काम करतात मग अशी मी तसं म्हणलं त्यांच्याशी ना ना तिथे पुढे उभं राहताना सुद्धा पायातलं पळ जात म्हणजे घाबरायला होतं की अशा पुढे कुठे उभं राहू त्यांच्या पुढे असं अशी काही मंडळी अजून आहेत आणि म्हणून खरं सांगायचं तर ते तुमचा आमचा भार वाहत आहे. तर त्यांना ताकद देणं हे माझा खारीचा वाटा तिथे उचलणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. ते चित्रपटा माध्यमात या माध्यमाद्वारे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं खोटं दत्तदान.